संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आपल्या दमदार आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला एकवटवणारे दर्जेदार लोकगीत मुक्त नाट्य यांच्या माध्यमातून लोककलेचा वारसा पुढे नेणारे शाहीर कृष्णराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची घोषणा नुकतेच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली. शाहीरांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या या सिनेमाचा पहिला लुक नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता भरत जाधव यांनी शाहीर यांच्या आठवणींना सोशल मीडियावर पोस्ट लिहित उजाळा दिला. साल 1985 नुकताच 12वी पास झालो होतो. शाहीर साबळे यांचे जावई मंगेश दत्त हे माझ्या भावाचे मित्र होते आणि महाराष्ट्राची लोकधारामध्ये नृत्यात सहभाग घेण्यासाठी त्याला विचारत होते. तो कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला जाणार होता. भावाने नकार दिला पण नृत्याचा कोणताही गंध नसताना मी होकार दिला. का? कारण चमकायला मिळेल म्हणून. आणि तो क्षणच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. मी स्वतःला नेहमी नशीबवान समजतो की करिअरच्या प्रत्येक महत्त्वाच्या स्टेपवर मला चांगली माणसं भेटत गेली आणि त्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली व्यक्ती म्हणजे माननीय शाहीर साबळे. महाराष्ट्राची लोकधारामध्ये सुरुवातीला मी लोकनृत्य करत होतो, कोरसला गात होतो. मग हळूहळू आमचा एक ग्रुप तयार झाला. शाहीरांचा नातू केदार शिंदे, अंकुश चौधरी, संतोष पवार, अरुण कदम आणि मी. एकदा धाडस करून आम्ही दादला नको ग बाई हे भारूड आम्ही करू का म्हणून शाहीरांना विचारलं. हे भारूड स्वतः शाहीर सादर करायचे पण त्यांनी आम्हाला ती संधी दिली. विंगेत बसून आमचं संपूर्ण भारूड पाहिलं आणि इथून पुढे तुम्हीच हे करत चला म्हणून सांगितलं. स्वतः शाहीरांनी एवढा विश्वास दाखवल्यामुळे आमचाही कॉन्फिडन्स वाढला. शाहीरांना पाहत पाहतच आम्ही विनोदाचं टायमिंग, विनोदाच्या बारीक बारीक जागा कशा काढायच्या हे शिकलो. आमच्यासारख्या अनेक नवोदितांना त्यांनी रंगमंचावर मुक्तपणे वावरू दिलं, एवढा प्लॅटफॉर्म दिला. एक नट म्हणून मला घडवण्यात तर शाहीरांचा मोठा वाटा होताच पण एक माणूस म्हणूनही समृद्ध झालो ते त्यांच्याकडे बघूनच. लोकधाराच्या वेळेस कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर सामानाची नेआण आम्ही मुलंच करायचो. सामान उतरवल्यानंतर शाहीरांच्या मिसेस माई कधी जेऊ घातल्याशिवाय आम्हाला जाऊ देत नव्हत्या. केदार जरी शाहीरांचा नातू असला तरी आम्हालाही त्या आजोबांच्या स्थानी होते. आमच्यावरही ते तेवढीच माया करायचे, त्यांचा धाकही वाटायचा आणि आधारही. आमच्या घरी कला क्षेत्रातील कोणीच नव्हतं, अभिनय आणि आमचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. परंतु तरीही माझ्या आई वडिलांनी मला लोकधारामध्ये जाण्यापासून कधीच रोखलं नाही, कारण त्यांना खात्री होती की हा शाहीरांकडे जातोय म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं करतोय. आयुष्यात निर्भय असण्या इतकं सुख कशातच नसतं आणि शाहीर तसे निर्भय होते सिंहाप्रमाणे. काळाच्या कितीतरी पुढे जाऊन ते विचार करायचे. गेल्या काही वर्षात आपण मराठीच्या मुंबईमधील मराठी माणसांच्या मुद्द्यावर बोलतोय पण शाहीरांनी हे 50 वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय. मराठीचा मळवट पुसला, राहिली फक्त टिकली. आम्ही आमच्या हाताने मुंबई सारी फुकली. आज 3 सप्टेंबर शाहीरांचा वाढदिवस. साल 2023 हे शाहीरांचं जन्मशताब्दी वर्ष असणार आहे आणि तो योग साधून केदार शाहीरांचा जीवनपट आपल्या भेटीस घेऊन येतोय. महाराष्ट्र शाहीर केदारने जितक्या जवळून शाहीरांना पाहिलंय, अनुभवलंय, आत्मसात केलंय तितकं इतर कोणीही नाही. आणि मला खात्री आहे की हा जीवनपट केदारची सर्वोत्कृष्ट कलाकृती असेल. भरत यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलंय. या सिनेमात भरत यांनी सुद्धा भूमिका साकारावी अशी इच्छाही काहींनी व्यक्त केली आहे. September 2023 हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांचे नातू केदार शिंदे स्वतः करणार आहेत तर प्रतिमा कुलकर्णी या सिनेमाचा संवाद आणि पटलेखन करणार आहेत. सिनेमाच्या निमित्ताने भरत जाधव यांनी लिहिलेली पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.